प्रेक्षक हो, आता आम्ही तुम्हाला एक बातमी दाखवणार आहोत, ती अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईमधल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात एका बाबाचा खुलेआम दरबार भरतो. थोडी थडकी नाही तर गेली 35 वर्ष हा उघडे बाबा इथं खुशाल दरबार भरवतोय. पालिकेतले बडे राजकीय अधिकारी आणि पालिकेमधले राजकीय नेते आणि बडे अधिकारी या बाबाचे भक्त आहेत. त्यांच्याच वरदहस्तानं बिनदिक्कतपणे या उघडे बाबाचं प्रस्त गेल्या 35 वर्षांपासून इथं आबादित आहे. यावरती एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण पाहूया. तुम्ही विचारही करू शकत नाही अशा ठिकाणी भरतो बाबाचा दरबार. 35 वर्षात बाबाच्या अनधिकृत मठाला धक्का नाही. या बाबावर कुणाचा आहे वरदहस्त? मनोहर खंडू साळुंखे उर्फ मन्या बाबा उर्फ उघडे बाबा. या बाबानं त्याचा दरबार थाटलाय थेट KEM रुग्णालयामध्ये. KEM रुग्णालयात अस्थिव्यंग विभागाच्या मागच्या बाजूला या बाबाचा हा अनधिकृत मठ आहे. या मठातच त्याचा असा दरबार भरलेला असतो. कमरेला केवळ लुंगी लावून हा उघडा बाबा त्याच्या तथाकथित भाविकांना उपदेश देत बसतो. दर गुरुवारी आणि अमावस्या पौर्णिमेला बाबाच्या अनधिकृत मठात भक्तांची मोठी गर्दी असते. यात मग महापालिका, पोलीस दलातले अधिकारी ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळे बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या मठाचे नियमही खूप कडक आहेत. सबरीमाला मंदिरात जरी महिलांना प्रवेश मिळाला असला तरी या बाबाच्या मठात मासिक पाळी आलेल्या महिलांना प्रवेश नाही. बाबाचं प्रस्थच तसं मोठं असल्यानं बाबाच्या या अनधिकृत मठावर गेल्या 35 वर्षात कुठलीही कारवाई झालेली नाही. Z24 टीम जेव्हा या उघडे बाबाच्या मठात गेली तेव्हा बाबाची भंबेरी उडाली. बाबांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार देत आमच्या टीमला अक्षरशः बाहेर हकललं. देवाच्या नावाखाली एवढा मोठा आश्रम बांधलाय, त्याच्यामध्ये जो गैरप्रकार चालतो हे धक्कादायक आहे. महापालिकेच्या वरदहस्ताने पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड सर्व गोष्टी बोलल्यात. आलिशान आहे एकदम, पाण्याचं नळ, लाईट वगैरे या सर्व गोष्टी आहेत. 100% बंदुकीरी चालते. आपण अमावस्या पौर्णिमेला बघाल ना काय, त्या झाडावरती बघा एक चित्र काढलेलं आहे. इथे अमावस्या पौर्णिमेला जर तुम्ही आलात तर स्थानिक पोल्युशन, भोईवाडा पोल्युशनपासून मोठमोठे महानगरपालिकेचे अधिकारी येतात. हो, कोई मिला था मेरे को, पता नहीं कौन था. वो बाबा के पास जाओ बोले तुम्हारा काम हो जाएगा, ऐसा बोलते हो? हाँ बोलते. पेशंट को भी भगा देते उधर जाने के लिए बोलते. हाँ. ज्या KEM रुग्णालयात जागे अभावी रुग्णांवर उपचार होत नाही, ज्या परिसरात अनेक रुग्णांना फुटपाथ हाच आसरा आहे, त्याच ठिकाणी हा बाबा मात्र प्रशस्त अशा 1300 चौरस फुटांच्या जागेत अनधिकृत मठ बांधून राहतो. तरीही इतकी वर्ष त्याचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही आणि त्यामुळेच बाबाची भोंदूगिरी जोरात आहे. तुटोनाविरोधी कायद्याने असे जर प्रकार होत असेल तर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या दक्षता अधिकाऱ्यांना असे अधिकार दिले आहे, तिथे जाऊन त्यांनी ती सर्व गोष्ट तपासली पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि ती जर कायदेशीर कारवाई जर ते करत नसतील तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा पाठपुरावा त्यांच्या वरिष्ठापर्यंत करेल. या बाबानं 3 वेळा म्हणजेच 1997, 2015 आणि 2017 मठाचं बांधकाम अधिकृत करण्यासाठी तसंच पक्क बांधकाम करण्यासाठी KEM रुग्णालय प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, पण 3 वेळा परवानगी नाकारण्यात आली. गेल्या वर्षी या अनधिकृत मठावर कारवाई केल्याचंही कागदोपत्री दाखवलं गेलंय. महापालिकेतून उपायुक्त पदावरून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या दबावामुळे बाबाच्या मठावर कारवाई होत नाही. वर्षानुवर्ष KEM रुग्णालयाच्या आवारामध्ये बाबाचा अनधिकृत मठ चालतोय. तो BMC प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या पाठबळावर
जर गरिबांच्या अनधिकृत झोपड्यांवर बीएमसी कारवाई करत असेल तर या बाबाच्या मठावर कारवाई करताना यांचे हात का बांधले जात आहेत हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरेश लाडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. काय बोलावं असा प्रश्न पडला. इतकं धक्कादायक आहे हे सगळं. ज्या KM रुग्णालयामध्ये आपण पाहिलं रुग्णांना जागा नसते तिथं 1300 square feet जागा रुग्णालयाची हा बाबा बळकवून बसलाय. माझे सहकारी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, या बाबाच्या मठानं प्रशासनाला, उघडे बाबाच्या या मठानं प्रशासनाला नागडं केलं असंच म्हणावं लागेल. अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं. बाबा करतो ती भोंदुगिरी आहेच, मात्र पालिकेच्या प्रशासनाला, रुग्णालयाच्या प्रशासनाला आपली जागा हा बाबा बळकवून बसलाय हे दिसत नाही का? नक्कीच अजित, आणि सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की याला प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेते जे आहेत ते पाठीशी घालत आहेत. आपण मुंबई महापालिकेच्या कुठल्याही जागेत जरी 4x5 feet जरी टपरी टाकली तरी त्याच्यावर कारवाई होते, आणि हा बाबा 1300 square feet जागा गेली 35 वर्ष झालं बळकावून बसतो, आणि ती देखील ज्या KM रुग्णालयामध्ये ही जागा बळकावतो, ज्या KM रुग्णालयामध्ये रुग्णांना खाली झोपवलं जातं बेड अभावी आणि तिथं उपचार केले जातात, अशा KM रुग्णालयामधल्या एका जागेवर तो 35 वर्ष हक्क सांगतो आणि तरी देखील मुंबई महापालिका काहीच कारवाई करत नाही. हे संपूर्णतः अनधिकृत असल्याचं कागदपत्रांवरून देखील स्पष्ट होतं. आणि वरून हा बाबा जो आहे, जो उघडे बाबा उर्फ मण्या बाबा, हा मुंबई महापालिकेकडं आणि संबंधित KM रुग्णालय प्रशासनाकडे अर्ज करतो की माझं जे मठ आहे तो कच्चा बांधकामाचा आहे, तो पक्क्या स्वरूपात बांधकाम करण्यात देण्यात यावं आणि हे अधिकृत करण्यात यावं बांधकाम, अशा स्वरूपाचा अर्ज करतो. एक नाही तर 3 वेळा अर्ज केला जातो गेल्या 35 वर्षांमध्ये, आणि मुंबई महापालिका त्याला धुडकावून लावते की तुझा अनधिकृत आहे, परंतु कारवाई मात्र करत नाही. कारण यांचे या प्रशासनातले अधिकारी जे निवृत्त झाले आहेत, काही अधिकारी आतमध्ये आहेत, जी सिक्युरिटी आम्ही ज्यावेळी हे व्हिज्युअल्स घेण्यासाठी आज स्टोरी करण्यासाठी गेलो, ज्यावेळी स्टोरी करून बाहेर पडताना सिक्युरिटी गार्डने आम्हाला थांबवलं आणि आम्हालाच उलटं सांगितलं गेलं की तुम्ही अशा प्रकारे अनधिकृतरित्या आतमध्ये येत नाही. आणि जो अनधिकृतरित्या बाबा 35 वर्षे थांबलेला आहे त्याच्यावर सिक्युरिटीवाले काही कारवाई करत नाहीत, मात्र मीडियाला मात्र कारवाईची धमकी देतात, कारवाईचं धाक दाखवतात. हे नक्कीच धक्कादायक आहे. आणि 35 वर्ष मुंबई महापालिका करते काय हा प्रश्न अजित निर्माण होतो. कृष्णात, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवरती आहे. प्रबोधनकरांनी आपल्या आयुष्यात कायम सतत अशा भोंदुगिरी विरोधात आणि बाबागिरी विरोधात आवाज उचलला होता. त्या प्रबोधनकरांचा वारसा सांगणारे शिवसैनिक आणि शिवसेनेची सत्ता पालिकेत आहे, ते या बाबाचा बस्तान इथून फेकून देतील अशी अपेक्षा आपण करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्यावरती आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे ती पालिका यावर कारवाई करेल, KM प्रशासन कारवाई करेल, आणि पोलीस जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या भोंदू बाबावरती कारवाई करतील, त्याच्या अंधश्रद्धेचा बोऱ्या बिस्तरा इथून उचलून फेकतील अशी अपेक्षा करूयात. आणि या बातमीचा आपण सतत झी 24 तास पाठपुरावा करणार आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मुंबईत KM रुग्णालयामध्ये हे असं जर चालू असेल तर हे तमाम यंत्रणांकरता अत्यंत शर्मेचं आहे. धन्यवाद या माहितीकरता.